विद्यार्थी मित्रांनो, काल आपण 6व्या युनिटला सुरुवात केली होती. 6व्या युनिटचा पहिला आणि दुसरा भाग आपण संपवला होता. तर आज आपण 6व्या युनिटचा तिसरा भाग आणि चौथा भाग पाहून हे युनिट संपवणार आहोत. तर मग 6व्या युनिटचा तिसरा भाग म्हणजे भारतीय समाजातील समस्या. भारतीय समाजामध्ये अनेक समस्या जरी असल्या तरी ज्या काही प्रमुख समस्या आहेत त्यांचाच फक्त आपण थोडक्यात या ठिकाणी विचार करणार आहोत. मग भारतीय समाजातील समस्या कुठली? तर लिंगभाव समानता, जेंडर इक्वालिटी. भारतामध्ये कायद्यापुढे किंवा कायद्याच्या दृष्टीने स्त्री आणि पुरुष दोघेही समान आहेत. कायद्याच्या पुढे ते समान आहेत, पण प्रत्यक्ष जीवन जगत असताना मात्र स्त्री आणि पुरुष असा भेद केला जातो. सामाजिक दृष्टिकोनानुसार स्त्री आणि पुरुष यांच्या वर्तनाची जी काही अपेक्षा असते त्याला आपण लिंगभाव असं म्हणतो. आपली पुरुष प्रधान संस्कृती असल्याकारणाने या ठिकाणी स्त्रियांना मात्र दुय्यम स्थान दिलं जातं आणि त्याचा परिणाम स्त्रियांच्या समाज जीवनावर आपल्याला झालेला दिसून येतो. सामाजिक जीवन जगत असताना भेदभाव केला जात असल्याकारणाने स्त्रियांवर अनेक अत्याचार केलेले आपण कुटुंबामध्ये पाहतो. सगळेच करतात असं नाही, पण कौटुंबिक हिंसाचार याच्यामुळे वाढीस लागलेला आहे आणि समाज जीवनाच्या विकासावर याचा विपरीत परिणाम आपल्याला झालेला दिसून येतो. कशामुळे? की असमानतेमुळे. स्त्री पुरुष असमान नसल्या कारणाने किंवा मानलं जात नाही म्हणून अनेक सामाजिक समस्या निर्माण झालेल्या आहेत. आणि त्याच्यातली पहिली गोष्ट म्हणजे कौटुंबिक हिंसाचार वाढीस लागतो. ग्रामीण भागामध्ये आपण पाहतो की स्त्रियांना खूप जास्त असं बंधनात ठेवलं जातं. बंधनात ठेवलं गेल्यामुळे त्यांच्यावर अनेक प्रकारचे आपण शारीरिक म्हणा भावनिक म्हणा हिंसाचार झालेले आपण बघत असतो. तर ही काय आहे? आपली भारतातील एक सामाजिक समस्या आहे. त्याच्यानंतर लोकशाही तत्वाचं समर्थन. आता लोकशाही जीवनविषयक दृष्टिकोन किंवा जीवननिष्ठा आणि जीवन जगण्याची सर्वोच्च पद्धती आहे. लोकशाही सहजीवनाची सामूहिक अनुभवांची आणि अभिव्यक्तीची पद्धती आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. भारतीय संविधानानुसार आपल्याला लोकशाहीची तत्व माहिती आहेत. त्यानुसार आपल्याला काही हक्क प्रदान करण्यात आलेले आहेत, काही अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. म्हणून आपण लोकशाही जीवनपद्धतीमध्ये आपण आपल्या अधिकारांबाबत आणि हक्कांबाबत खूप जास्त जागृत असतो, मात्र आपण कर्तृत्वाच्या बाबतीत मात्र अजिबात जागरूक नसतो. मग ही काय आहे? एक समस्या आहे की आपल्याला अधिकारांची जाणीव आहे पण आपल्याला कर्तव्याची जाणीव या ठिकाणी मात्र दिसून येत नाही. भारतीय प्रांतामध्ये लोकशाही जे काही तत्व आहे त्याचं समर्थन स्वतःसाठी पूर्ण केलं जातं, पण दुसऱ्यासाठी मात्र या ठिकाणी विचार केला जात नाही. उदाहरणार्थ भावाभावांमधील वाटणीचे वाद, कौटुंबिक अत्याचार, मानसिक पिळवणूक, मुलगा मुलगी संदर्भात शिक्षणविषयक जो विचार आहे, या सगळ्या समस्या काय आहेत की भारतीय समाजात लोकशाही तत्वाचं पूर्णपणे समर्थन न करणाऱ्या आहेत. त्याच्यानं ही आहे दुसरी समस्या भारतीय समाजातली. त्याच्यानंतरची भाषिक विविधता. तुम्हाला माहिती आहे की भारत हा विविधतेने नटलेला देश आहे आणि त्याच्यापैकी एक म्हणजे भाषिक विविधता. भारताचे भाषिक विविधता एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. प्रत्येक प्रदेशाची एक आपली भाषा आहे, त्याच्यामुळे राज्यवार प्रांतरचना देखील भारतामध्ये केलेली आहे. प्रत्येक किलोमीटर अंतरावर आपल्याला भाषा बदललेली आपल्याला दिसून येते. पण संविधानाच्या दृष्टिकोनातून विचार करता भारतीय संविधानाने एकूण 18 भाषांना प्रादेशिक भाषा असा घटनात्मक दर्जा दिलेला आहे. 18 भाषांना काय आहे? घटनात्मक दर्जा दिलेला आहे. मग त्या कुठल्या? तुम्हाला माहिती आहे की मराठी, हिंदी, गुजराती, बंगाली, उर्दू, पंजाबी, मल्याळम, कन्नड, तेलुगू, उडिया, तमिळ, आसामी, या ज्या काही 12 भाषा आहेत या 12 भाषांमध्ये सर्वोत्कृष्ट वाङ्मयीन कर्तृत्व दाखविणाऱ्या लेखकाला काय दिला जातो? ज्ञानपीठ असा पुरस्कार दिला जातो. 18 भाषांना घटनात्मक दर्जा आहे. आणि मी जे काही आता उच्चारले हे जे काही 12 भाषा आहेत त्या 12 भाषांमधले जे काही लेखक आहेत तर उत्कृष्ट लेखनाबद्दल ज्ञानपीठ पुरस्कार दिला जातो. आणि भारतीय भाषांमध्ये सर्वोत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी कुठला पुरस्कार दिला जातो? साहित्य अकादमी पुरस्कार दिला जातो. कशासाठी? सर्वोत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार दिला जातो. त्याचबरोबर डोंगरी, मणिपुरी, नेपाळी, राजस्थानी भाषांमधील साहित्याला
फक्त डोंगरी, मणिपुरी, नेपाळी आणि राजस्थानी भाषांमधील साहित्याला अकादमी पुरस्कार दिला जातो, हे तुम्हाला माहिती असेल. तर जी काही भाषिक विविधता आहे, त्या भाषिक विविधतेमुळे ही अनेक समस्या आपल्याला निर्माण झाल्या दिसतात. भाषिक विविधतेमुळे सामाजिक जीवनात प्रशासकीय विभागात, प्रामुख्याने प्रशासकीय विभागात जे काही प्रशासकीय यंत्रणा काम करत असते, तिथे भाषेच्या विविधतेमुळे समस्या निर्माण झालेली दिसून येते. आता आपल्या नंदुरबार जिल्ह्याच्या भागा जर विचार केला तर आदिवासी जिल्हा आहे, तर धडगाव, मोलगी या भागामध्ये बोली भाषेतून त्या मुलांना शिक्षण द्यावं लागतं. आपलं प्रादेशिक, आपल्या प्रमाण भाषेतून शिक्षण दिलं तर त्यांना कळत नाही. पहिल्यांदा त्यांना बोली भाषेतून सांगितलं जातं आणि मग प्रमाण भाषेतून त्यांना सांगितलं जातं, तेव्हा त्यांना जे काही अध्यापन केलं जातं ते समजतं. आणि तिथल्या शिक्षकांना पहिल्यांदा त्यांची भाषा समजून घ्यावी लागते, आकलित करून घ्यावी लागते आणि मग ते विद्यार्थ्यांना त्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे ही काय आहे, भाषेच्या विविधतेमुळे निर्माण होणारी समस्या आहे. तोच भाग कशाचा आहे, प्रशासकीय यंत्रणेमध्ये भाषेचा काय होत, भाषेमुळे काय होते, समस्या निर्माण होते. तर अशा रीतीने भाषेची विविधता आणि लोकशाही जी काही तत्त्व आहेत त्याच्या समर्थनामुळे आपल्याला, आणि लिंग भाव जो काही आहे त्याच्या बाबतीतल्या आपल्याला जे काही असमानता आहे त्याच्यामुळे सामाजिक समस्या निर्माण झालेली दिसून येते. या तीन प्रमुख समस्या भारतीय समाजातील आहेत. त्याच्यानंतरचं 6व्या युनिटचा 4था भाग म्हणजे काय, राष्ट्रीय विकासासाठी शिक्षणाची भूमिका. तर राष्ट्रीय विकासासाठी तर शिक्षणाची खूप मोठी अशी भूमिका आहे. पहिलं म्हणजे राष्ट्रासाठी कुशल नागरिक घडवण्याची भूमिका. शिक्षणातून कुशल नागरिक घडला गेला पाहिजे. परंतु आज आपण पाहतो की कारखान्यासारखं उत्पादन शिक्षणातून बाहेर पडतं. अनेक विद्यार्थी डिग्र्या घेऊन बाहेर पडतात, परंतु आपल्याला वेगवेगळ्या उत्पादनामध्ये, वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये लागणारा जो काही कुशल कामगारांचा पुरवठा आहे तो मात्र मिळत नाही. कारण स्किल बेस्ड एज्युकेशन नाही. आणि म्हणूनच 2020 शैक्षणिक धोरणामध्ये कशावर भर देण्यात आलेला आहे, तर स्किल बेस्ड एज्युकेशनवर विशेष भर देण्यात आलेला आहे. कारण राष्ट्रविकासासाठी कुशल कामगारांची आवश्यकता आहे, कुशल नागरिकांची आवश्यकता आहे. आणि म्हणून राष्ट्रीय विकासाचे शिक्षणाच्या भूमिकेचा विचार करत असताना पहिली गोष्ट म्हणजे शिक्षणातून राष्ट्रीय विकासासाठी आवश्यक असणारा कुशल नागरिक हा निर्माण झाला पाहिजे. दुसरं म्हणजे राष्ट्रातील संस्कृतीविषयी आदर निर्माण करण्याची भूमिका. संस्कृतीचं संक्रमण हे शिक्षणातून झालं पाहिजे. आज आपण पाहत आहोत की नैतिकतेचं अधिपतन होत आहे, संस्कृतीचं अधपतन होत आहे. हे थांबण्यासाठी कोणाची भूमिका महत्त्वाची आहे, शिक्षणाची भूमिका महत्त्वाची आहे. शिक्षणातून संस्कृतीचं संवर्धन आणि संक्रमण होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर शिक्षणाची काय भूमिका आहे, तर राष्ट्रातील विकासासाठी उत्पादन क्षमता वाढण्याची भूमिका. बुद्धीचा विकास, ज्ञान संपादन, संपादित केलेलं जे काही ज्ञान असतं त्याचं उपयोजन करण्याची क्षमता आणि संशोधन वृत्ती कशातून निर्माण झाली पाहिजे, शिक्षणातून निर्माण झाली पाहिजे. आणि हे झालं तरच उत्पादन क्षमता वाढीस लागेल, अन्यथा वाढीस लागणार नाही. त्याच्यानंतरची चौथी भूमिका म्हणजे राष्ट्रीय विकासासाठी आर्थिक विकासासाठी, आर्थिक विकासासाठी शिक्षणाची खूप मोठी अशी भूमिका आहे. शिक्षणामध्ये गुंतवणूक केली तर काही वर्षांनी आपल्याला मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक झालेली दिसून येते. देशाचे उत्पन्न वाढण्यासाठी आर्थिक विकास महत्त्वाचा आहे आणि यासाठी शिक्षणाची भूमिका ही खूप महत्त्वपूर्ण असते. म्हणून शिक्षणातून काय झालं पाहिजे, आर्थिक विकास आणि आर्थिक विकासातून राष्ट्राचा विकास. त्याच्यानंतरची कुठली भूमिका, तर राष्ट्रीय उद्दिष्टे जी काही आहेत ती पूर्ण नेण्यासाठी शिक्षणाची भूमिका. मग राष्ट्रीय उद्दिष्ट कोणती आहेत, तर एकात्मता निर्माण होणं, देशाचं आधुनिकीकरण होणं, सामाजिक, नैतिक आणि आध्यात्मिक मूल्य यांचा विकास होणं, ही काय आहेत, ही देशाची उद्दिष्ट आहेत. आणि ही उद्दिष्ट केव्हा साध्य होतील, शिक्षणाच्या भूमिकेतून साध्य होतील. त्याच्यानंतर समाज परिवर्तन करण्याची भूमिका. शिक्षणाद्वारे समाजामध्ये खूप मोठं परिवर्तन होत असतं. शिक्षणातून अपेक्षित वर्तन अपेक्षित आहे. अभ्यास आणि त्याच्यासाठीच वेळोवेळी अभ्यासक्रमात बदल केला जातो. आणि
त्यामुळे समाज परिवर्तन घडून येतं. आता 2020 जे काही शैक्षणिक धोरण आहे ते देखील खूप मोठं समाज परिवर्तन घडवणारं असणार आहे. त्याच्यानंतरचं गुणवत्तापूर्ण जीवन जे आहे त्याचं दालन खुलं करण्याची भूमिका कोणाची आहे, शिक्षणाची आहे. आपण स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग केव्हा आणू शकतो, त्या पद्धतीचं शिक्षण मिळालं तरच आपलं गुणवत्तापूर्ण जीवन आपल्याला जगता येईल. शिक्षणाने व्यक्ती काय होते, समृद्ध होते, सुसंस्कृत बनते, तिचे आचार विचार यांना योग्य दिशा मिळते. जेव्हा आचार विचारांना योग्य दिशा मिळते तेव्हा गुणवत्तापूर्ण जीवन जगण्याकडे व्यक्ती प्रेरित होते. त्याच्यानंतरचं शिक्षित सुजाण नागरिक घडवण्याची भूमिका, शिक्षणातून सुजाण नागरिक घडणं आवश्यक आहे. सुजाण नागरिकच व्यवस्थित लोकशाही जे काही आपले कर्तव्य आहे ते व्यवस्थितरित्या पार पाडू शकते. आणि शेवटचं म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन. तर मला माहिती आहे की भारतीय समाजामध्ये खूप मोठी अंधश्रद्धा आपल्याला दिसून येते, श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा असू नये. तर कुठे आपण पाहतो की अनेक अंधश्रद्धा निर्मूलन करणारे म्हणजे कार्यकर्ते आहेत. तर वैज्ञानिक दृष्टिकोन कशातून निर्माण झाला पाहिजे, शिक्षणातून निर्माण झाला पाहिजे. अंधश्रद्धा दूर करण्यासाठी, जातीव्यवस्था दूर करण्यासाठी, ज्या काही अनिष्ट रूढी प्रथा परंपरा आहेत त्या घालवण्यासाठी, त्यांचं निराकरण करण्यासाठी कशाची गरज आहे, तर विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याची गरज आहे. आणि हे केव्हा शक्य आहे, शिक्षणाच्या भूमिकेतून शक्य आहे. तर अशा रीतीने शिक्षणाची भूमिका काय, या सगळ्या दृष्टिकोनातून शिक्षणाची भूमिका आहे. आणि या ठिकाणी आपलं जे 6वं युनिट आहे ते संपलं. उद्याच्या तासाला आपण 7व्या युनिटला सुरुवात करणार आहोत आणि आज इथेच थांबणार आहोत.